सन्मानाची वागणूक शरद पवार साहेबांच्या जोडीला होती, तो सन्मान त्यांनी हरवला. आज अशी स्थिती आहे की माननीय अजय दादांकडे 50 आमदार, 50 आमदार सपोर्ट करणार, आणि त्यांना 3 जागेवर समाधान मानावं लागतं. 50 आमदार उपमुख्यमंत्री राज्याचे आणि बायकोसहित 3 तिकीट, मला वाटतं की हे चित्र काही बरोबर नाही. अर्थात हा त्यांचा विषय, त्यांच्या सन्मानाचा विषय. त्यामुळे मी तसं म्हटलं, चोरून ऐकलं भाऊ भाऊ. त्यांच्या घरातले जे मंत्री आहेत, राष्ट्रवादीचे मंत्री ने मोठे नेते, हे भाजपमध्ये जाणारा सचविधान लोंढ्यांनी केलंय, अतुल लोंढ्यांनी म्हटलंय की राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत आणि नेते आहेत हे भाजपमध्ये जाणार आहेत, प्रवेश करणार आहेत. तसं मी अतुल लोंढेची चर्चा करून सांगेल. चला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मला काही आवश्यकता वाटत नाही. एक साधी गोष्ट आहे की नाथाभाऊ भाजपमध्ये यायला धडपडत करताय, नाथाभाऊची इच्छा आहे. मला जर जायचं असेल तर यांच्या परवानगीची मला गरज नाही, पहिली गोष्ट. मी फार पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीत काम करणारा कार्यकर्ता आहे होतो. 40-45 वर्षामध्ये यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे संबंध चांगले आहेत, आलेही आहे. पक्षाचे तत्वाशी मतं मी दसू शकतात, पण व्यक्ती म्हणून मी कधी कधी एकमेकाशी मारामारे केले निर्मळ तरी असं काही नाही की मोदीजी का नड्डाजी का अन्य विनोदजी का रामनाथ सिंहजी यांना मी कधी भेटलो नाही असंही नाही. रक्षाचे माझ्या घरात खासदार असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या माझ्या भेटीगाठी स्वाभाविकता होणं स्वाभाविक आहे, परंतु माझ्या पक्षाशी मी एकनिष्ठ राहिलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मी आत्ता भाषणामध्ये सांगितलं की आमच्या अनिल पाटील असतील का आमचे दिलीप असतील, आता 4 महिन्याचे आमदार आहे, मी 5 वर्षाचे आमदार आहे पवारसाहेबांच्या कृपेने. आणि मजबूत आहे 5 वर्षाची आमदारकी सोडून परत जावं असं काही मेजर कारण नसलं तर आतापर्यंत कारण होते ते संपले, ईडी बीडी हे बऱ्यापैकी, तेव्हाच जायला पाहिजे होतं किंवा आजही जायला पाहिजे होतं. आजही तुम्ही पाहता की मला नोटीस आलं आहे, माझ्या जमिनी जमा झाल्या वगैरे वगैरे. हा इतिहास की मी नव्याने सांगितले नाही ते तुम्हाला माहिती आहे, म्हणजे मला किती छळलं या लोकांनी, किती पळलं यावं तुम्हाला माहिती. अशा कार्यकर्तीत तर मी रवींद्र भायकरांसारखं जायला काही घडतं नव्हतं, मला कोणी म्हटलंही नसतं, यांनाही म्हटलं असतं मी काय करत नाही, मला जर एवढं घेरला आहे मी काय करू, माझी मनापासून इच्छा नाही आहे. आणि जेव्हा माझी इच्छा होईल तर मी पवारसाहेबांना कळलं होणार त्यांच्या संबंधीत नाही. 5 वर्ष आमदार मूर्ख आहे एक स्वाभाविकता असत. रक्षाताईने मला तर कधी भाजपमध्ये असं सांगितलं कधी कुणी काढला तुम ते मला माहिती नाही, पण रक्षाताईने मला या आवाहन करावं इतपत रक्षाताई पण अजून मोठी झाली नाही. एक मी सांगताना माझे सरळ संबंध बोलणं चाललं हे ते नड्डाजींशी आहे हे मी कधी लपवून ठेवलं नाही. पवारसाहेबांनी माहिती आहे सर्वांना, दिल्लीत गेल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये बसल्यानंतर कोण मला भेटतं त्यावेळेस माझ्याबरोबर सुप्रियाताही बसलेल्या असतात, त्यावेळेस रक्षाताही बसलेल्या असतात, त्यावेळेस आमच्या भाजपचे सगळे नेते मंडळी मला भेटतात किंवा मी त्यांना भेटायला जातो. पण व्यक्तिगत मध्ये मी सोडलेले नाही आहे, का सोडावं का सोडावं, पण मला एवढं समजतं की माननीय शरद पवार साहेबांनी मला 6 वर्षासाठी आमदारकी अशा कालखंडात मिळून दिली त्यावेळेस मी अंधारात होतो. आणि ते सोडण्याचं काही एखादं प्रमुख कारण असं नाही आहे,
आणि मी कोणतीही गोष्ट पवार साहेबांच्या सल्ल्याशिवाय आजपर्यंत तरी केलेली नाही. अजूनही आता तसा काही विषय माझ्या डोक्यामध्ये आत्ता तरी या क्षणाला नाही. पुढच्या क्षणाला तर मोकळेपणे पत्रकार परिषद घेऊन घेऊन मी असं लपून छपून जाणार नाही, उघडपणे जाईल, पण पवार साहेबांच्या सल्ल्यानं जाईल.